आकांक्षा प्रकाशनला कोण ओळखत नाही नागपुरात महिलांच्या प्रश्नांना सजगपणे भिडणारं गुणवत्तापूर्ण मासिकाचं मासिकाचे आपण सगळेच वाचक आहोत माननीय अरुणाताई सबाने यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुरू केलेलं हे प्रकाशन आहे विदर्भातल्या त्या पहिल्या महिला प्रकाशिका आहेत दरवर्षीच्या आकांक्षाचा दिवाळी अंक वाचल्याशिवाय आपलं पोट भरत नाही ही, ही वस्तुस्थिती आहे आकांक्षा वीस वर्षांचं प्रकाशन आहे अरुणाताई म्हणजे सोशल कमिटमेंट हे एक समीकरणच आहे काही ना काही विचारोत्तेजक कार्यक्रम घेणं हे त्यांचं व्रत आहे नव्हे ते त्यांनी घेतलेलं वाण आहे संक्रांतीचं म्हणा किंवा सतीचं म्हणा लगेच प्रास्ताविकाकडे वळूया स्वराज फाउंडेशनचे माननीय श्री संदेश शिंगलकर यांना मी विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक करावं मी आपल्या मधला जास्त फार वेळ घेणार नाही कारण की सर्वांना उत्सुकता लागलेली आहे ॲडव्होकेट अस्मीम सरोदे यांना ऐकायची तरी फक्त मी थोडक्यात माझं प्रास्ताविक मांडतोय मी कोल्हापूर मुंबई ठाणे अहमदनगर वसई वाशी सोलापूर पुणे या सर्व जागी व्याख्यानाची शृंखला पार पाडत उद्या शेवटचं व्याख्यान त्यांचं सेवाग्रामला आहे म्हणजे त्यांनी ठरवलं होतं की या विषयावर दहा व्याख्यानं महाराष्ट्रात द्यायची त्यातलं हे नव्वं व्याख्यान आज ते करतात आहे आणि आपलं एक सौभाग्य आहे की त्यांनी त्यांनी मला सांगितलं होतं की मी एक व्याख्यान माझं सेवाग्रामला आहे तर म्हणून मी म्हटलं तो, तो चान्स आपण का सोडावा आणि या बाबतीत अनेक मना अनेकांच्या मनामध्ये संभ्रम आहे सीया, सी आ सी आर ए सी एन आर सीच्या बाबतीमध्ये अनेकांच्या मनामध्ये प्रचंड संभ्रम आहेत हा विषय जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकालाच आहे आज देशामध्ये काय सुरू आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे इकॉनॉमी खालच्या स्तरावर पोचलेली आहे महिलांवरचे अत्याचार दलितांवरचे अत्याचार हे सगळे कुठंतरी झाकायचं याला कुठंतरी दड म्हणजे त्याला ह्या विषयावर वाचा वाचाफोटू द्यायची नाही यासाठी एखादा नवीन मुद्दा आपण उपस्थित करायचा आणि नवीन मुद्दा उपस्थित करत असताना जुन्या मुद्द्याला बगल देण्याचं काम ही सरकार मागच्या पाच वर्षापासून सहा वर्षापासून करत आहे खोटाडेपणा हा खोटाडेपणाचा कळस गाठलेला आहे आत्ताच एक नुकता पण आहे सांगायचं म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की डिटेन्शन सेंटरमध्ये आम्ही कोणालाही पाठवणार नाही परंतु वस्तुस्थिती अशी आहे की या कायद्यानंत कायद्याची अंमलबजावणी व्हायच्या आधीपासून डिटेन्शन सेंटर अस्तित्वात होते आणि आता मोठ्या प्रमाणात बांधकाम आसाममध्ये त्याचं सुरू आहे जवळपास तीन हजार लोकं ॲट ए टाईम त्या डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवण्यात येईल एवढे मोठं त्याचं बांधकाम आत्ताच्या प्रमाणात सुरू आहे मला एक उदाहरण सांगायचं आहे मी एअरफोर्सला होतो दोन हजार चारपर्यंत एअरफोर्सला होतो माझे अनेक सहकारी इथे बसलेले आहे सभागृहामध्ये एअरफोर्समध्ये असताना मला कधीही माझी जात माझा धर्म माझा मी कोणत्या जातीचा आहे मी कोणत्या पोटजातीचा आहे किंवा मी कोणत्या धर्माचा आहे हे आम्हाला कधीच आम्हाला माहिती नव्हतं कारण की आमच्या रूममधला जो राहणारा सहकारी आमचा सहकारीच होता फक्त मला हे जा सांग हे उदाहरण सांगायचं कारण हे आहे की मी तो बदल आणि आताचा बदल हा म्हणजे तो तो ती तो वेळ आणि ही आताची वेळ ही आता, आता मला एकदम तफावत दिस दिसत आहे यामध्ये आम्ही जेव्हा एअरफोर्समधून बाहेर आलो आता सोशल मीडियाच्या माध्यमातून परत आम्ही एकमेकांशी कनेक्ट झालो कारण की देशभरामध्ये आम्ही विखुरला गेलो होतो परत आता सोशल मीडियाने आम्हाला एकत्र केलेला आहे ज्या वेळेस आम्ही आमची जात आम्हाला माहीत नाही नव्हती आम्हाला आमचा धर्म माहीत नव्हता आम्हाला फक्त एकच देशधर्म हा माहीत होता मग असं सुरू असताना सगळं काही व्यवस्थित असताना आता आम्ही बाहेर आल्यावर आम्हाला आमची जात कशी काय माहीत पडली आम्हाला आम्ही आज ग्रुपवर आम्ही डिस्कशन करतो तर हा टमक्या जातीचा हा डमक्या जातीचा एक वेळा पहिले मोठा ग्रुप बनून जातो मग प्रत्येकाच्या जातीचा धर्माचा जा एक वेगवेगळा ग्रुप बनला जातो एका विचारधारेचा एक वेगळा ग्रुप बनला जातो हे का बरं झालं आहे म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळानंतर जर भारताची परिस्थिती पण पर पाहिली तर आपण दोन हजार चौदाच्या द चौदापर्यंत आपण आपले जात धर्म पंथ सगळं काही विसरलो होतो बऱ्यापैकी प्रमाणात आपण विसरलो होतो मग हे आता सडनली आपल्याला कसं काय ओळखायला का आपल्याला माहिती करावं लागत आहे हे असे अनेक प्रश्न आहेत जे आपण समाजाला आता समाजाने विचारायची गरज आता समोर आलेली आहे जेएनयूवरचे हल्ले थांबत नाही आहे विद्यार्थ्यांवरचे हल्ले फार मोठ्या प्रमाणात होत आहे एक मोठी भयानक परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर आहे या देशामध्ये खरं म्हणजे सुषमा स्वराज विदेशमंत्री असताना विदेशात त्या दौरे कधीच करत नव्हत्या कारण की विदेशात आमचे प्रधानमंत्री दौरे करत होते म्हणजे खरं काय चालू आहे हो कोणालाच माहिती नाही आहे देश विदेशमंत्री विदेशातले दौरे करत नव्हते नितीन गडकरी बांधकाम रस्ते वाहतूक मंत्री होते ते कधी रस्त्यांच्या उद्घाटनाला ते जात नव्हते आता तर निर्मला सीताराम आजच्या मी आजची आच्च, कालचीच घटना सांगतो कालच्या घटनेवर काल सगळ्या देशातल्या सगळ्यात मोठ्या उद्योगपतींची काल मिटिंग पंतप्रधानांनी बोलावली होती परंतु त्याला वित्तमंत्रीच अव्हेलेबल नव्हता म्हणजे काय तुम्हाला करायचं काय ते समजून नाही राहिलेलं आहे या सगळ्या संभ्रमावस्थेमध्ये आपल्याला मनामध्ये प्र अनेक प्रश्न निर्माण झाले होते या प्रश्नांची उत्तरं आपल्याला कुठंतरी पाहिजे होती म्हणून मी ॲडव्होकेट असीम सरोदेंना रिक्वेस्ट केली की त्यांनी या प्रश्नांची उत्तरं आमच्या समा आमच्या नागपूरच्या जनतेपुरपर्यंत ठेवायची असीम जे मी तुम्हाला सांगू इच्छितो या सभागृहातला प्रत्येक व्यक्ती एक स्वतःमध्ये एक इन्स्टिट्यूशन आहे हा एक इंडिव्हिज्युअल व्यक्ती नाही आहे इथं बसलेले बबनराव तायवाडे हे ओबीसीचे सर्वात मोठे नेते आहे मा विलासभाऊ मुत्तेमार आमचे मागे बसल्यास सात वेळा खासदार राहिलेले या शहरीचे मी प्र अनेकांचे नाव घेऊ शकतो ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी साहेब आहेत एअरफोर्सचे अनेक लोक आहेत नेरकर साहेब आहेत म्हणजे प्रत्येकच व्यक्ती आहे जे आमचे मित्र आहेत फिरदोस मिर्जा साहेब हे चांगले नामांकित वकील आहे बिरेकर काका तिकडे बसलेले आहेत म्हणजे अनेक लोक आहेत हे प्रत्येक व्यक्ती इथले इन्स्टिट्यूशन्स आहेत मोठे मोठे इन्स्टिट्यूशन्स आहेत हे त्यामुळे हे लोक या लोकांना ही सुद्धा ही जाणून घ्यायची खूप गरज वाटली होती म्हणून तुमचं हे आज हा व्याख्यान मी इथे आयोजित केलेला आहे गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी जमलेलो असताना मी स्वतः त्रास घेऊन काही पैसे खर्च करून काही लोकांची मदत घेऊन फिरतो आहे हा कायदा सांगण्यासाठी कारण माझं भारतावर प्रेम आहे आजच्या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित असलेले मुत्तेमार साहेब तातोडे थोडे सर, सर बाळासाहेब कुळकर्णी डॉक्टर रोडे ठमके सर सारथी सर ॲडव्होकेट नीरजा महाले आ, ॲडवोकेट स्मिता माझी बहीण माझे सहकारी ॲडवोकेट दीपक चटप जावेद पाशिया आणि आमचे मार्गदर्शक पांडे पंडर सर जनमंचाचे पाटील साहेब आणि माझे मित्र ॲडवोकेट फिरदोस मिर्झा इथे जे जे वकील आलेले आहेत त्यांचं मी विशेष स्वागत करतो कारण की आमच्या वकिलांमध्ये एकमेकांना हुशार म्हणायची पद्धत नसते <laughs> आणि कोणी एकमेकांचं ऐकून पण घेत नाही फिरदोस मिर्झा असतील आणि बाकीचे त्यांचा मनाचा मोठेपणा आहे की तुम्ही माझा ऐकण्यासाठी आले सातत्याने ज्या घटना घडत आहेत त्या आपण जर पाहिल्या तर नागरिक म्हणून व्यक्त होण्याची अत्यंत गरज निर्माण झालेली आहे इथे काही लोक काही पक्षाचे काही विचारधारा मानणारे आणि त्याच्यापेक्षा पण अगदी खूप शेवटची पातळी म्हणून काही नेत्यांची भक्ती करणारेसुद्धा असू शकतील त्या सगळ्यांना मी सांगतो की मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाही परंतु ज्या लोकांनी चुकीचं केलेलं आहे ते सांगण्याची आपली नागरिकांची जबाबदारी मी आपल्या सगळ्यांतर्फे इथे बजावणार आहे त्यामुळे त्यांचे नावं येतील मला खरं तर त्यांचे नावं पण घ्यायचे नाही त्यांचा आणि कायद्याचा काही संबंध पण नाही ते बेकायदेशीर आहेत असं माझं म्हणणं आहे तरीसुद्धा ते, ते बसलेले आहेत मोठ्या पदावर त्याच्यामुळे मला त्यांचे नावं घ्यावं लागतील आपल्याला जे काही प्रश्न असतील ते आपण नंतर विचारू शकता माझं मत आपल्याला मान्य असलं पाहिजे असं सुद्धा काही आवश्यक नाही ज्यांना माझं भाषण ऐकायचं नाही ते उठूनसुद्धा जाऊ शकतात पण इथे मला बोलण्यासाठी बोलवलेलं असल्यामुळे मी माझं मत मांडणार आहे जे माझं मत आपल्याला मान्य नाही ते कचरा समजून आपण तिथे कचऱ्याची पेटी आहे मी पाहून आलो तिथे आपण टाकून देऊ शकता परंतु साधारणतः माझा प्रयत्न राहील की आपण या खोलीतून बाहेर जात असताना आपल्याला कायदेशीर दृष्टिकोन समजलाच पाहिजे आपल्याला न्यायाची चाड असलीच पाहिजे आपण न्यायबिंदू जे आतापर्यंत निर्माण झालेले आहे जगामध्ये सर्वत्र ते समजूनच घेतले पाहिजे अहमदाबादमध्ये काल घटना घडली एक कंकारिया नावाचा भाग आहे तिथे गर्ल्स लिटिल स्टार स्कूल आहे तिथल्या मुलांना पंतप्रधान मोदींना पत्र लिहिण्याचा फतवा काढण्यात आलेला असल्यामुळे त्यांना पत्र लिहाय लिहायसाठी सांगण्यात आलं की पंतप्रधान मोदी यांचं आम्ही अभिनंदन करतो आभार मानतो की त्यांनी सी ए सारखा इतका महत्त्वाचा कायदा भारताला दिलेला आहे असं लहान मुलांनी पत्र लिहायचं त्यांनी जर पत्र लिहिलं नाही त्याला त्यांना इंटरनल मार्कत देण्यात येणार नाही पालकांना जेव्हा हे कळलं तेव्हा पालक तिथे जमले त्यांचा ता रोष तयार झाला त्यांनी विरोध केला आणि त्यानंतर ते तो निर्णय मागे घेण्यात आला सी एच्या विरोधात जो काही आक्रोश सुरू आहे विरोध सुरू आहे प्रचंड त्याच्यामुळे घाबरून जाऊन नरेंद्र मोदींनी यूथ गेम्सच्या उद्घाटनासाठी आसामला जाण्याचं रद्द केलेलं आहे आणि म्हणून मला गोरख पांडे यांची एक कविता आपल्याला सुरुवातीला सांगायची आहे त्यांनी सांगितलं वे डरते है किस चीजचे डरते है वे तमाम धन दौलत गोला बारूद पोलिस फौज के बावजूद वे डरते है की एक दिन निहत्ते और गरीब लोक उनसे डरना बंद कर देंगे कुठेतरी आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की लोकनीतीला न शोभणारा व्यवहार जेव्हा जेव्हा राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केलेला आहे तेव्हा तेव्हा भारताच्या नागरिकांनी त्याला विरोध केलेला आहे यापूर्वी इथे विलास मुत्तेमार सर आणि काही काँग्रेसचे आणखी पण लोकं असतील तरी पण हे वास्तव आहे ते आपण नाकारू शकत नाही यापूर्वी इंदिरा गांधींनी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यावेळेस भारतीय जनतेनी इंदिरा गांधींसकट काँग्रेस पक्षाला घरी बसवलेलं हो आहे त्यामुळे कोणी स्वतःला लोकशाहीपेक्षा वरचढ समजत असतील तर त्यांना आत्ता सुधारण्याची संधी आहे हे नागरिकत्व सुधारणा विधेयक आणणाऱ्यांनी नागरिकत्वाची कल्पना त्यांच्या डोक्यातली सुधारणा करण्याची गरज आहे आपली एक आयडिया ऑफ इंडिया आहे भारताची एक संकल्पना आहे परवा मी वाशीला भाषण देत होतो तेव्हा तिथे एका विशिष्ट विचारधारेचे पण वक्ते होते दोन तीन वक्ते होते तर त्यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिले कायदा मंत्री म्हणून ते महामानव आहेत हे वाक्यच अपूर्ण आहे मी त्यांना तेव्हाच्या तेव्हा सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महान आहेत कारण की त्यांनी सर्व धर्म जाती इथल्या संस्कृती रूढी परंपरा कपडे घालण्याच्या पद्धती आणि खाण्यापिण्याच्या पद्धती या सगळ्यांसह जगण्यासाठी मानवी प्रतिष्ठेचा वाव राहील आणि सगळ्यांना समानतेने जगता येईल या संदर्भातली तरतूद असणारे संविधान केलेलं असल्यामुळे डॉक्टर बा बाबासाहेब आंबेडकर हे महान आहेत मी हा उल्लेख याच्यासाठी केला की आपल्याला संविधानिक दृष्टिकोनातून चर्चा करता आली पाहिजे हे सगळं सांगत असताना मला सुरुवातीला नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं यांचे आभार मानायचे आहे की जेव्हा जेव्हा त्यांनी भारतीय संविधानाला बगल देण्याचा प्रयत्न केलेला आहे जेव्हा जेव्हा त्यांनी कायद्यातल्या उणीवा त्रुटी शोधून आपल्या स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळेस या सगळ्या प्रश्नांवर खूप मोठ्या प्रमाणात भारतात चर्चा सुरू झालेली आहे कायदे समजून घेण्याची जबाबदारी वकिलांवर सोडलेल्या आपल्या समाजामध्ये आणि कायद्याचे सगळे अर्थ न्यायाधीशांनीच काढावे अशी समज दुर्दैवानी असलेल्या आपल्या समाजामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी संविधानात केलेल्या लुडबुडीमुळे जी चर्चा सुरू झालेली आहे त्यामुळे भारतीय लोक आता संविधान साक्षर व्हायला लागलेले आहेत हे त्यांचं ते एक मोठं काम याच्यानंतर इतिहासात दखल घेतली जाईल असं आहे आपली जी भारताची संकल्पना आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्यांना समानतेचं स्थान दिलेलं आहे याचं एक उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगतो की जेव्हा बराक ओबामा प्रेसिडेंट होते आणि मनमोहन सिंग पंतप्रधान होते तेव्हा मनमोहन सिंगांनी एक पुस्तक बराक ओबामांना गिफ्ट दिलं वाचनीय पुस्तकं गिफ्ट द्यायची पद्धत तेव्हा होती त्यांनी ते पुस्तक दिलं आणि त्या पुस्तकाच्या कवरवर त्यांनी लिहिलं फ्रॉम द ओल्डेस्ट डेमोक्रसी टू द लार्जेस्ट डेमोक्रसी तिथे सीताराम येचुरी होते त्यांनी ते पाहिलं उभं असताना आणि त्यांनी सांगितलं की आ, ते हसले आणि त्यांनी म्हटलं बराक ओबामनकडे पाहून की अमेरिका इज निदर अ डेमोक्रसी डेमोक्रेसी अँड लार्जेस्ट डेमोक्रेसी इधर तर त्यांनी विचारलं असं काय म्हणताय तुम्ही तर त्यांनी सांगितलं की अमेरिका जी लार्जेस्ट डेमोक्रेसी म्हणून मिरवते तुम्हाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळ्यांना मतदानाचा हक्क देण्यासाठी तेरा वर्ष लागले पण भारत हा देश मोठा तुमच्यापेक्षा याच्यासाठी आहे की जेव्हा स्वातंत्र्य दिलं त्याच दिवशी संविधानाचा स्वीकार करत असतानाच आम्ही सगळ्यांना मताचा एक समान हक्क दिला आणि त्यामुळे आम्ही जास्त पुरोगामी आणि पुढारलेलो आहोत लक्षात घ्या की हे पुढारलेपण वैचारिक वैचारिक मागासलेपण आणि झाकाळून जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे माझा परिचय करून देताना त्यांनी सांगितलं आणि मी आत्ता पण ते आपल्यासमोर सांगतो की मला शिक्षणामुळे कोणीतरी खूप मोठं आहे असं मी कधी त्यांना मान देण्याचा प्रयत्न करत नाही जे वागणुकीमुळे महान आहेत त्यांचा आदर आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि त्यामुळे माझ्या आजोबा जेव्हा ढगांकडे पाहून सांगायचे की अरे दोन दिवसात पाऊस येणार आहे किंवा आता संध्याकाळपर्यंत पाऊस येणारे आपले सगळे बिया गहू सगळं फळं काय असेल भाज्या सगळ्या आतमध्ये ठेवायला पाहिजे ते त्यांचं जे जीवनावर आधारित विजडम होतं शहाणपण होतं ते पण महत्त्वाचं आहे पण शिक्षणाचा परिणाम होतो हे सुद्धा महत्त्वाचं आहे राजकीय लोकांसाठी शिक्षणाची काही मर्यादा असली पाहिजे का या संदर्भात वादविवाद वाद करत असताना हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या अनेक अनुभवांचा आपल्याला फायदा होऊ शकतो जे समाजासोबत राहत असतात आणि म्हणून मी कायद्याचे अन्वयार्थ जे काढतो ते समाजामध्ये राहिल्यामुळे समाजातल्या अनेक लोकांमध्ये मिसळल्यामुळे मला जे अर्थ कळतात आणि कायद्याचा त्याच वेळेस कळतो तो मी मांडण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात करत असतो आपण जर शिकलो तर आपल्याला हे लक्षात येते की इम्पिचमेंट प्रोसिजर ही काहीतरी वाईट गोष्ट आहे आपल्याला लाज ला वाटण्याच्या अनेक ज्या प्रसंग आणि अनेक घटना अने दिसतात त्याच्यामध्ये मला भारतीय म्हणून मानखाली घालणारी एक घटना घडते जेव्हा डोनाल्ड ट्रम्पचं इम्पिचमेंट प्रोसिजर सुरू होते एका सभागृहामध्ये मा ते मान्य होते आणि एक ट्विट करण्यात येते की हे तुमच्या कठोर मेहनतीचं फळ आहे अनेक वर्ष राजकारणात असल्यामुळेच हे शक्य झालं कॉन्ग्रॅच्युलेशन्स फॉर युअर इम्पिचमेंट नरेंद्र मोदी मला लाज वाटते की माझ्या भारताचा जा पंतप्रधान त्याला इम्पिचमेंट प्रोसिजर माहीत नाही आणि तो जगाच्या पातळीवर हे ट्विट ट्विट करतो आणि जेव्हा मग सगळीकडे नालस्ती सुरू होते तेव्हा ते ट्विट मागे घेण्यात येते सुदैवानी माझ्यासारख्या काही जणांनी ते स्क्रीनशॉट घेऊन ठेवलेला असतो हे मी याच्यासाठी तुम्हाला सांगतो आहे की जेव्हा बिना शिकलेला माणूस कायदा करतो तो, तो मूर्खपणाचा असू शकतो परंतु जेव्हा एखाद्या धर्माचा अभिनिवेश असलेला माणूस कायदा करतो तेव्हा तो, ते तो विषारी असू शकतो या पार्श्वभूमीवर मी आपल्यासमोर या कायद्याची भूमिका मांडणार आहे मला अनेकदा या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी विचारलं तुम्ही कोणती बाजू मांडणार बाजूची मांडणार का विरोधातली मांडणार मी संविधानाचीच बाजू मांडतो मी कायद्याचीच बाजू मांडतो ती कोणाच्या विरोधात कशी काय असू शकते भारताच्या नागरिकांसाठीची बाजू ही संविधानाची बाजू आहे भारतातला प्रत्येक कमजोर माणूस चेहऱ्याला महत्त्व नसलेला माणूस हा ताकदवान फील करू शकतो माझे मित्र फिरदोस मिर्झा यांना माहीत आहे जनहित याचिकांच्या माध्यमातून जो बदल आपण घडवून आणू शकतो आणि थेट सर्वोच्च न्यायालयात आणि उच्च न्यायालयात जाऊन आपण दाद मागू शकतो तो भारतीय संविधानातील हक्क आणि ती ताकद असलेला भारतीय माणूस यांनी समजून घेतलं पाहिजे की भारतीय संविधान हे आपल्या सगळ्यांसाठी आहे आणि ते कोणा एकासाठी आयसोलेशनमध्ये लिहिलं जाऊ शकत नाही त्याचे अर्थसुद्धा आयसोलेशनमध्ये काढले जाऊ शकत नाही मला तर वाटते की नागपुरातल्या सगळ्या लोकांनी विनंती केली पाहिजे सर्वोच्च न्यायालयाच्या सगळ्या न्यायमूर्तींनासुद्धा काही वेळ न घालवता याच्यावर निर्णय दिला पाहिजे आपली सगळ्यांची ओळख असल्यामुळे मी आपल्याला हे सांगतो हा कायदा नागरिकत्व संशोधन विधेयक दोन हजार एकोणीसमध्ये येण्यापूर्वी दोन हजार सोळामध्ये आलेलं लो होतं लोकसभेत ते मंजूर करण्यात आलं होतं राज्यसभेत ते अडखळलं होतं आणि त्यानंतर लोकसभेचा कार्यकाळ संपल्यामुळे ते परत मांडावं लागलं क्रोनॉलॉजी लक्षात घ्या अमित शहानी सांगितल्याप्रमाणे क्रोनॉलॉजी लक्षात घ्या मी, मी तुम्हाला वारंवार क्रोनॉलॉजी सांगणार आहे कायदा यावेळेस लोकसभेमध्ये संमत झाला एका दिवसात दुसऱ्या दिवसात तो राज्यसभेत संमत झाला आणि राष्ट्रपती बसवलेलेच आहे आपण सही करण्यासाठी <laughs> आले की करा सही आले की एखाद एखाद्याच तर मला वाटते त्यांच्यासमोर एखादा कागद असाच ठेवून दिलं तरी ते सही करून देत हा एका दिवसात लोकसभेत संमत होणं आणि राज्यसभेत सुद्धा एका दिवसात संमत होणं याच्यातूनच खरे प्रतिक्रियात्मक मुद्दे जन्म घेतात चर्चेसाठी पुरावा वाव पुरे पुरेसा वावणं देणं हे काम केवळ संवादावर ज्यांचा विश्वास नाही तेच करू शकत पुन्हा मग प्रस्थापित केलं जाते की बहुमत आहे बहुमताच्या बहुमता जोरावर आपण हे सगळं केलेलं आहे म्हणजे लोकशाही मार्गाने केलेलं आहे बहुमताचा विजय आणि नैतिकतेचा विजय याच्या संदर्भात सुद्धा समजून घेण्याची खूप मोठी आवश्यकता या मागच्या पाच वर्षात आणि आता पुन्हा आपल्यासमोर सतत मांडण्यात येत आहे त्यामुळे बहुमताच्या आधारे कोणीतरी निवडून आल्यावर त्यांनी केलेली सगळी गोष्ट चांगली असू शकते असं नाही आणि म्हणून मग सुरुवातीलाच मी आपल्याला सांगतो की माझं असं स्पष्ट मत आहे की जे कोणी बांगलादेशी घुसखोर असतील जे कोणी आपल्या देशामध्ये विना परवाना परवानगी नसताना कामाचा पर परमिट नसताना इथे राहण्याची परवानगी नसताना राहत असतील त्या सगळ्यांना बाहेर काढलं पाहिजे आपल्या देशातले नॅचरल रिसोर्सेस आपण वापरून आपल्या विकासाच्या संधी निर्माण केल्या पाहिजे आणि त्यामुळे अशा लोकांना बाहेर काढणं आवश्यक आहे माझं हे स्पष्ट मत आहे की आपण त्यांना बाहेर काढत असताना मात्र प्रक्रिया उल्लंघून चालणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे कायद्यामध्ये सुधारणा जी केलेली आहे ती अयोग्य आहे एवढाच विषय आहे त्यामुळे जर भारतावरच्या प्रेमाचा डायरेक्ट संबंध हा इथल्या घुसखोरांना काढण्याची काढण्यासोबत असेल तर माझं स्पष्ट मत आपल्याला सांगतो की त्यांना काढलंच पाहिजे त्यामुळे याच्याबद्दलचे आपण काही प्रश्नोत्तर याच्यानंतर न करता आपण मुद्देसुद्ध आपण बोलू शकतो म्हणून मी आपल्याला लगेच सांगून टाकले सर्वोच्च न्यायालयामध्ये आता जवळपास मला वाटते छप्पन याचिका प्रलंबित आहेत आणखी पण काही वेगवेगळ्या उच्च न्यायालयांच्या याचिका तिथे आल्या पाहिजे यासाठी आता सुनावणी होणार आहे आणि त्या पण सगळे येतील बावीस तारखेला सुनावणी आहे परत षडयंत्र किंवा योगायोग जुळून आणण्यात आला होता की त्याच वेळेस फाशीच्या शिक्षा चार जणांना देण्यात येणार होते ते पण त्यांचे क्युरेटिव्ह पिटिशन दाखल झालेले आहे त्याच्यामुळे आता तो मुद्दा बावीस तारखेला चर्चेत येणार नाही जास्त क्रोनॉलॉजी आहे म्हणून सांगतो आणि आता या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाला मोकळेपणाने निर्णय घेता येऊ शकणार आहे बावीस तारखेला किंवा बावीस तारखेला सुनावणी सुरू होऊन काही दिवसात निर्णय होईल सिटीजनशिप सिटीजनशिप अमेंडमेंट ॲक्ट हा आपण सगळ्यांनी बघितला असेल हा जो कायदा आहे हा एकोणीसशे पंचावन्नचा आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारताला एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर मी जे सांगितलं की सर्वसमावेशक संविधान आपल्याला लिहायचं होतं आणि परत बाबासाहेब आंबेडकरांची महानता एकदा परत लक्षात घेतली पाहिजे की त्यांच्यावर प्रचंड अन्याय या समाजाने केला आपल्या हिंदू धर्मामध्ये राहायचं नाही असं त्यांनी ठरवलं आणि इथेच नागपूरला तो साक्षात्कार अस्तित्वात आणला की ज्या त्या धर्मात मी मरणार नाही असं त्यांनी जाहीर केलं होतं त्यांनी मनात आणलं असतं तर बदल्याच्या भावनेतून संविधानात काही गोष्टी लिहिता आल्या असत्या बाकीचे लोक म्हातारे थकलेले आणि काही जण आजारी होते त्यांच्या नजरेतून सुटणाऱ्या काही गोष्टी लिहून भारतीय संविधानातच बदल्याची भावना रिफ्लेक्ट झाली असती ही शक्यता होती पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची महानता ही आहे की कोणतीही बदल्याची भावना आणि कलुषित मन न ठेवता त्यांनी भारतीय संविधान निर्लेपपणे लिहिलेलं आहे जेव्हा आपल्याला राज्य व्यवस्था निर्माण करायची असते जेव्हा आपल्याला लोकशाहीचा ढाचा ठरवायचा असतो जेव्हा आपल्याला हे साकारायचं असते की भारतीय संविधानाच्या माध्यमातून साक्षर झालेला अत्यंत समजदार असलेला नागरिक या भारताचं राज्य आणि ने नेतृत्व करणार आहे त्यावेळेस संविधान हे निरपेक्षपणे आणि अत्यंत जाणीवपूर्वक पुरोगामी विचाराचं असलं पाहिजे याची जी दखल बाबासाहेब आंबेडकरांनी सतत ठेवली हे त्यांचं मोठेपण आहे आणि म्हणून एकोणीसशे पन्नासमध्ये सव्वीस जानेवारीला आपण संविधान हे लोकांप्रती अर्पण केलेलं आहे मी आपल्याला वारंवार काय सांगतो आहे कारण की वी द पीपल हा जो आपला थीम बेस आहे ही संकल्पना आहे भारताची आयडिया ऑफ इंडिया ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये ही संकल्पना आहे भारताची ज्याच्यामध्ये आपण सातत्याने हे मानण्याचा प्रयत्न केलेला आहे की भारताच्या लोकांसाठी लिहिलेलं संविधान भारताच्या लोकांच्या मालकीचं आणि भारतासाठी समर्पित केलेलं आहे मग एकोणीसशे पन्नास रोजी संविधान अस्तित्वात आल्यानंतर आपण हे बघू शकलो की तेव्हा हा सिटिझनशिप ॲक्ट नव्हता एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे पन्नासमध्ये गणराज्य आपण साजरं केलं करतो आणि तरीही कायदा एकोणीसशे पंचावन्नमध्ये झालेला आहे मग या कालावधीमध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे पंचावन्नमध्ये गडबड झाली का मोर्चे निघाले का लोकांमध्ये नाराजी पसरली का लोकांची दमनाची प्रक्रिया सुरू झाली का की कायदाच नाही म्हणून आता आम्ही काही पण करू भारतीय संविधानातल्या अनुच्छेद पाच ते अकरामध्ये नागरिकत्वासंदर्भातल्या सगळ्या तरतुदी दिलेल्या आहेत प्रत्येक वेळेस छोट्या छोट्या गोष्टींवर जेव्हा स्पष्ट कायदे करावे लागतात वेगळे कायदे करावे लागतात आणि कायद्यांवर अवलंबून असलेला समाज जेव्हा निर्माण होतो तेव्हा तो समाज मागासलेला असतो हे लक्षात घ्या ज्या देशामध्ये अलिखित संविधान आहेत आणि ते देशसुद्धा संविधानानुसार आचरण करतात त्या देशांचं महत्त्व याच्यासाठी आहे की त्यांना प्रत्येक गोष्ट लेखी स्वरूपात सांगावी लागत नाही आणि म्हणून मी आपल्याला हे सांगितलं की एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणजे आपण भारत भारत हा वेगळे वेगळा देश परत का आहे की आपल्या भारताचा केवळ स्वातंत्र्यता दिवस नाही याचा गणराज्य दिवससुद्धा आहे आणि तो गणराज्य दिवस झाल्यानंतरसुद्धा एकोणीसशे पंचावन्नमध्ये कायदा येतो आणि तरीही नागरिकां नागरिकत्वाबद्दलची कोणतीही खळखळ न होता खळबळ न माजता नाराजी न होता काही लोकांवर मुद्दाम जाणीवपूर्वक अन्याय न करता भारत देश मोठा होत राहतो कारण की नागरिक सुद्धा समजदार असतात आज आपण दुर्दैवाने एकवीसव्या शतकात पदार्पण करतो आहोत आणि आपल्याला सतत मागासलेलं केलं करणं जाण्याची प्रक्रिया सुरू आहे हे सगळं सांगत असताना इथे काही बसलेल्या लोकांच्या मनात राग निर्माण होत असेल तर माझा उद्देशच आहे तुमच्या मनात राग निर्माण करायचा सुरुवातीला माझ्याबद्दल आणि त्याच्यानंतर माझ्यासारख्या बोलणाऱ्यांबद्दल राग निर्माण झालाच पाहिजे मी जरी गांधीवादी परिवारातून आलो असलो तरी मला मिळमिळीत बोलणं आवडत नाही माझ्या बोलण्याचा परिणाम झालाच पाहिजे वाईट झाला पाहिजे चांगला झाला पाहिजे पण मी इथे सकारात्मक परिणाम घडून आणण्यासाठी आपल्यासमोर बोलतो आहे जोपर्यंत आपल्या डोक्यातल्या प्रस्थापित विचारांना झिंजिण्या येणार नाही तोपर्यंत आपण भारतीय संविधान समजून घेणार नाही नागरिकत्वाची जी काही मजाक चालवलेली आहे भारतामध्ये त्याचा सगळ्यांनी निषेध करायचा सोडून काही लोक समर्थन काय करतात त्या कायद्याचं काहीच वाटत नाही आपल्याला विद्यार्थ्यांना मारलं जाते काहीच वाटत नाही आपल्याला अत्यंत वाईट परिस्थिती आहे सतत सांगावं लागते की रक्त भगव हिरवं नसते रक्त हे लाल असते कोणाचं पण निघालं तरी ते वाईट असते हे समजून घेण्यासाठी राजकीय लोकांनी जे काही विष कालवलेलं आहे आपल्यामध्ये ते आपल्याला काढून टाकावं लागेल आणि त्यासाठी डिटॉक्स करण्याची प्रक्रिया या भाषणातून सुरू झाली पाहिजे आपल्या शरीरामध्ये असं माझं स्पष्ट मत आहे या कायद्याला या कायद्यामध्ये जे बदल झालेले आहे त्या बदलाचा छोटासा भाग आपल्याला माहिती आहे हे जे हे नोटिफिकेशन गॅजेट आहे सॉरी हे गॅजेट आहे या गॅजेटमध्ये सुरुवातीचा काही भाग सोडला तर हा फक्त पहिला एक पॅरेग्राफ आणि त्याच्या खालचा प्रोविजोचा भाग हा महत्त्वाचा आहे ज्याच्यामध्ये गडबड करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिण्यात आलेलं आहे की जे कोणी हिंदू सिख बुद्धिस्ट जैन पारसी किंवा ख्रिश्चन कम्युनिटीचे असतील आणि ते अफगाणिस्तान बांगलादेश आणि पाकिस्तानमधले असतील आणि ज्यांचा तिचे छळ होत असेल त्या छळ होणाऱ्या अल्पसंख्याक तिथल्या नागरिकांना आपण भारतामध्ये नागरिकत्व देण्याची सुविधा निर्माण केलेली आहे असा बदल या कायद्यामध्ये केलेला आहे मला हे सांगायचं आपल्याला जाताना हे सगळं वर्णन करत असताना यापूर्वीसुद्धा नागरिकत्व संशोधन कायद्यामध्ये सॉरी नागरिकत्व कायद्यामध्ये संशोधन बदल झालेले आहेत अमेंडमेंट झालेले आहेत पाच वेळा आपल्याला माहिती पण पडलं नाही त्या पाच अमेंडमेंट झाल्या कारण की तेव्हा आंदोलन झालं नाही लोक नाराज झाले नाही कारण की इन्क्लुझिव्ह पद्धतीने अमेंडमेंट स्वीकारली पाहिजे लोकांची वजाबाकी करायची त्यांच्या भोवती शंका निर्माण करायच्या अशा पद्धतीने सुधारणा होत नसतात आणि म्हणून ही सुधारणा वाईट आहे म्हणून आपल्याला आता हे लक्षात घ्यावं लागेल की दोन गोष्टी आहेत म्हणून मी तुम्हाला सांगितलं की मी रेफरन्स देताना नावं घेणार आहे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेव्हा सत्तेमध्ये एवढ्या मोठ्या स्थानावर बसतात ते तडीपार पण असतात आणि मग ते कायदे करतात तेव्हा क्रोनॉलॉजी लक्षात घ्यावी लागते की त्यांना लोकांचं सिलेक्टिव्ह पद्धतीने गुन्हेगारी करायचं करा असते मग आपल्या इथल्या आरडाओरडा मुख्यमंत्री सांगतात ह्याजत कुठे लिहिलं आहे मुसलमान कुठे आहे नका ओरडू एवढे लाऊडस्पीकर आहे तुम्ही शांतपणे बोलले तरी ऐकू येते या कायद्यामध्ये मुसलमान शब्द नाही बरोबर आहे पण मुद्दामून कोणाला तरी वगळायचं आणि त्यांचं गुन्हेगारीकरण करण्याची एक प्रोसेस सुरू करायची यासाठी मग आपल्याला नॅशनल सिटिझनशिप रजिस्टर आणि नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर या दोन गोष्टींचा संदर्भ लक्षात घ्यावा लागतो एन नॅशनल सिटिझनशिप रजिस्टर किंवा एन हे दोन्ही कायदे नाहीत या प्रक्रिया आहेत आत्ता केलेली जी सिटीजनशिप ॲक्टमध्ये म बदल आहे तो कायद्यातला बदल आहे आणि हा कायदा आहे हा कायदा संविधानावर आधारित आहे भारतीय संविधानामध्ये स्पष्टपणे तरतूद आहे अनुच्छेद अकरामध्ये की जेव्हा जेव्हा केंद्र सरकारला हा केंद्र सरकारच्या सूचीतला विषय आहे केंद्र सरकारला जेव्हा जेव्हा बदल करायचा असेल तेव्हा तेव्हा ते, वा -ते, वा -ते, वा -ते वा बदल करू शकतात आणि ती अमेंडमेंट करण्याचा त्यांना अधिकार आहे त्याच्यामुळे अधिकारांचा दुरुपयोग करण्याचा प्रश्नसुद्धा याच्यामध्ये आहे आता सर्वोच्च न्यायालयामध्ये मुद्दा येणार आहे की एवढी तातडीची निकड याची होती का आणि मग लोकं जे बोललं जातं त्याला उत्तर द्यावं लागेल तुम्हाला की भारतामध्ये गरिबी आहे भारतामध्ये बेरोजगारी आहे भारतामध्ये हिंसाचार आहे भारतामध्ये सिलेक्टिव्ह पद्धतीने काही लोकांना मारण्याचे षडयंत्र सुरू आहे काही लोकांना दाबण्याचे षडयंत्र सुरू आहे मी आत्ता तुम्हाला शाळेचं उदाहरण दिलं की लहान मुलांपर्यंत त्यांचे हात पोचलेले आहेत आणि त्यामुळे या क्रोनॉलॉजीचा विचार करावा लागेल की ज्या पद्धतीने तुम्ही सगळी वागणूक तुमची आहे ती पार्श्वभूमी लक्षात घेतली तर तुम्ही अविश्वासार्ह नेते आहे भारतातले दोन नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणि मग या अविश्वासार्ह नेत्यांनी जे काही केलेलं आहे त्याची चिकित्सा करत असताना हे लक्षात येते की कायद्याच्या भाषेमध्ये बसत नाही आता सगळ्यांना असं वाटत होतं की हे मुसलमानांच्या विरुद्ध आहे अहमदनगरला जेव्हा माझं भाषण ठेवलं मी त्यांना तेव्हा सांगितलं मुस्लिम लोकांनी आयोजन केलं असेल तर मी येणार नाही बाकीच्या सगळ्या संस्थांनी संघटनांनी मिळून आयोजन केलं पाहिजे त्यांच्यासोबत मुस्लिम संघटना असतील तर चालेल पण मुस्लिम संघटनांनी केवळ आयोजन केलं असेल तर मी येणार नाही कारण की क्रोनोलॉजी सांगणाऱ्या या दोन नेत्यांना हेच पाहिजे आहे जाती धर्मावर आधारित क्लिअर डिवाईड पडला पाहिजे तुम्ही विरुद्ध आम्ही हे नॅरेटिव्ह तयार झालं पाहिजे आणि त्याच्या आधारे राजकारण करता आलं पाहिजे इंग्रजांना आम्ही ज्या पद्धतीने शिवीगाळ केली किंवा त्यांना शिव्याशाप दिले त्यांना आम्ही वाईट म्हटलं तीच तोडा आणि फोडा नीती बाळगणारे जर राजकीय नेते आपल्याला नेहमी नेहमी भेटत असतील तर ते आपलं दुर्दैव आहे मी कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही परंतु संविधानाची बाजू मांडत असताना माझ्या लक्षात आलं की प्रत्येक वेळेस आपण कायद्याबद्दल आणि संविधानाबद्दल बोलतो तेव्हा ते प्रस्थापित असलेल्या सरकारविरुद्ध का नेहमी तयार होते वाक्य त्यांचाच ते अपमान आहे असं त्यांना का वाटायला लागते कायदेशीर दृष्टिकोनातूनच सरकार चालवलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे आता या कायद्यामध्ये जे काही बदल यापूर्वी झालेले आहे ते आपण फक्त एका मिनिटामध्ये मी आपल्यासमोर मांडतो याच्या आधीसुद्धा मी तुम्हाला सांगितलं की बदल झालेले आहेत आणि त्या बदलांनुसार वेळोवेळी हा या कायद्याची व्यापकता वाढवत असताना अत्यंत कडक असा हा कायदा करण्याचा प्रयत्न केलेला आहे सध्या म्हणजे ही अमेंडमेंट वगळली आपण ही अमेंडमेंट नाही असं समजलं आपण तरी हा कायदा इतका कडक आहे की साधारणतः कुणाला नागरिकत्व सहजासहजी मिळणार नाही कोणालाही नागरिकत्व सहजासहजी मिळणार नाही अशी प्रक्रिया या कायद्यामध्ये आहे म्हणजे असा फार लूज कायदा आहे कुणी या आणि नागरिकत्व घ्या असं मुळीच नाही आपण काही पद्धती ठरवल्या त्याच्यामध्ये हे ठरवण्यात आलं की कोणत्या पद्धतीने किंवा कोणत्या प्रक्रियेतून नागरिकत्व मिळेल पाच प्रकार आपण कायद्यामध्ये नमूद केले एक आपण सांगितलं जन्माने नागरिकत्व मिळेल जो भारतात जन्म झाला असेल त्याला भारतीय नागरिकत्व मिळेल ज्याचे आईवडील भारतीय असेल पण परदेशात जन्म झाला असेल त्याला भारतीयत्व मिळेल त्याला नागरिकत्व मिळेल रजिस्ट्रेशनद्वारा आपण नागरिकत्व मागू शकतो बारा वर्ष सातत्याने ज्यांचं भारतात वास्तव्य असेल आणि ते सिद्ध करतील की आम्ही भारताच्या विरोधी नाही आमचं या देशावर प्रेम आहे तर त्यांनासुद्धा भारतीयत्वासाठी अर्ज करण्याची आपण संधी या कायद्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे आणि एखादा प्रदेश जेव्हा आपण जिंकतो भारत देश म्हणून आणि आपल्या प्रदेशाला तो जोडतो भारताला जोडतो तेव्हा त्या प्रदेशातले भूमीवरचे लोक आपोआप नागरिक होऊ शकतात आणि ते नागरिकत्व आपण त्यांना देतो जसं आपण पाहिलेलं आहे की एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये सिक्कीम हा प्रदेश आपण जिंकला आणि तो भारताचा भाग झाला त्यानंतर सिक्कीममधल्या नागरिकांना आपण भारतीय नागरिकत्व दिलेलं आहे आता सुद्धा लक्षात घेतली पाहिजे की एवढी कडक प्रक्रिया असताना आपण प्रत्येकाला अर्ज करायला लावलेले आहे ला एक प्रसिद्ध गायक आहे अद्नान सामी ज्यांनी सतत प्रयत्न केला त्याला आपण काही वेळा नकार दिला हां म्हणजे आपण म्हणजे सरकारने त्याला नकार दिला त्याचे परत क्रेडेन्शियल तपासण्यात आले सातत्याने आणि त्याच्यानंतर त्याचा अर्ज मंजूर करून तो आता भारतीय नागरिक आहे हा पाकिस्तानी गायक आता भारतीय नागरिक आहे तिबेटमध्ये जो हिंसाचार अत्याचार सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर दलाई लामा इथे शरण आले दलाई लामांनी विनंती केली आणि बौद्ध धर्मगुरूंना या आपण आपलं भारतीय नागरिकत्व दिलेलं आहे राजीव गांधींशी लग्न झाल्यानंतर सोनिया गांधी इथे आल्या इथं राहिल्या त्यांनी भारताप्रती प्रेम आस्था आणि आत्मविश्वास व्यक्त केला आणि त्यांनासुद्धा इथे वा, कायद्यानुसार वास्तव्य झाल्यानंतर भारतीय नागरिकत्व देण्यात आलेलं आहे हो कालावधीनंतर तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं आणि तस्लिमा नसरीन या अत्यंत सिद्ध असतं लेखिका ज्यांचा खरं तर इथल्या उजव्या विचारसरणीच्या लोकांना आनंद झाला पाहिजे की अशा लेखिका भारतात येऊ इच्छितात ज्या मुस्लिम धर्मातल्या वाईट गोष्टींवर प्रहार करतात त्यासंदर्भातले पुस्तकं कर लिहितात म्हणून त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला त्या इथे आल्या तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं काँग्रेसने नेहमीच अशी भूमिका घेतलेली आहे की आपल्यावर वादविवाद ओढून वाद घ्यायचे नाही त्यामुळे त्यांना नागरिकत्व दिलं नाही किंवा मुसलमानांना हे लांगुल चालन करतात ते बदनामच झालेले आहेत काँग्रेसचे लोक का। मग आता हे सरकार आलं दोन हजार चौदामध्ये मग तेव्हा तस्लिमा नसरींना दिलं का त्यांचा छळ होत होता त्यांना त्रास होत होता त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या होत्या तेव्हा त्यांना नागरिकत्व दिलं का नाही क्रोनॉलॉजी लक्षात घ्यावी लागेल की त्या मुस्लिम असल्यामुळे त्यांना तुम्ही नागरिकत्व दिलेलं नाही तुमचा छळाबद्दलचा काही संबंध नाही छळाबद्दल तुमच्या जाणिवा ज्या आहेत त्या एकतर्फी एककल्ली एक आणि राजकीय आहेत आणि त्या धर्माधिष्ठित असल्यामुळे तुमचा मुस्लिम धर्माबद्दल राग आहे असं सोल्युशन सांगण्यात येत आहे नागरिकांना की मुस्लिमांना सगळ्या जर मारून टाकलं तर कदाचित भारतामध्ये शांतता आणि विकासाचं नवीन पर्व सुरू होऊ शकते पण मारण्याचीच सवय असलेल्या या लोकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण की मुस्लिमांनंतर दलितांचा नंबर लागू शकतो आणि परत शुद्धीकरणाच्या नवीन नवीन प्रक्रिया सुरू राहू शकतात जिवंत माणसांवर प्रेम करण्याची जी भारतीय संस्कृती आहे ती अखिल भारतीय संस्कृती ज्याच्या आधारे साने गुरुजींना बलसाकर भारत निर्माण करायचा होता ती आमची संस्कृती आहे नागरिकत्व देत असताना आपण सातत्याने हे पाहिलं की जागतिक आधार जो आहे तो आपण घेतला पाहिजे त्यातला एक प्रिन्सिपल आहे जस सोली जस सोली मॅक्झिम आहे लिगल लॅटिन टर्ममधली जस सोली म्हणजे काय जे सॉली सोली म्हणजे स सौ, सॉईल असं समजू आपण की जे जमिनीवर राहतात त्या जमिनीवर राहण्याचा त्यांना हक्क आहे जेव्हा भारतीय संविधानामध्ये भारतीय संविधानाच्या अनुषंगाने चर्चेसाठी हा विषय आला तेव्हा भारतीय संसदेने ठरवलं की आपण साधारणत जन्मभूमी हाच आधार ठेवला पाहिजे जिथे जन्म झालेला आहे त्यांना नागरिकत्व दिलं पाहिजे आणि त्यामुळे रक्ताचं नातं म्हणजे जस सिग्मिन्सिस काय त्याचा शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगतो सिग्विनिस राईट ऑफ ब्लड की डिसेंटमुळे डिसेंडिंग नातेवाईकांमुळे जे काही नातेसंबंधांमुळे नागरिकत्व द्यायचं त्याचा आपण साधारणतः विचार करायचा नाही अशी साधारणतः प्रक्रिया होती पण कालांतराने आपण ती अमेंडमेंटमध्ये बदलली आणि आपण एक कॉम्बिनेशन याचं केलं की ज्यांना ज्यांनी इथे जन्म घेतलेला आहे त्यांनासुद्धा आपण नागरिकत्व देऊ आणि ज्यांचे नातेवाईक इथे आहेत म्हणजे आईवडील इथले आहेत त्यांनासुद्धा आपण नागरिकत्व देऊ आणि संदर्भात तो एकोणीसशे पंचावन्नचा कायदा चर्चेअंती तयार झालेला आहे मग असं लक्षात यायला लागलं की घुसखोर इथे येतात स्त्रिया किंवा पुरुष आणि इथल्या स्त्रिया किंवा पुरुषांशी भारतीय नागरिकांशी ते लग्न करतात इथे ते मूल जन्माला घालतात आणि मग ते नागरिकत्व मागतात हे लक्षात आलं पण सगळेच जण घुसखोर नसतात ते, ते व्यवस्थित स्थलांतरित होतात भारताची परवानगी घेऊन स्थलांतरित झालेले आहे वेळोवेळी जे काही कायदे आणि तारखा ठरवण्यात आल्या वेगवेगळ्या त्याच्यानुसार काही जणांना आपण भारतीय नागरिकत्व दिलेलं आहे जरी ते बांगलादेशी असले तरीसुद्धा पाकिस्तानी असले तरीसुद्धा आणि मग त्याच्या आधारे असं ठरवण्यात आलं की ज्यांच्या आईवडिलांपैकी एक जण परदेशी नागरिक असेल पण त्यांनी नागरिकत्व घेतलं असेल तरी आपण त्यांना नागरिकत्व देऊ पण याचा गैरफायदा घेत असताना लोकं लक्षात आले तेव्हा कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद करण्यात आली जेव्हा मला वाटते राजीव गांधी होते आणि ती स्पष्ट तरतूद अशी आहे की जर विदेशात जन्म एखाद्या व्यक्तीचा झाला असेल त्या पालकांपैकी एकजण भारतीय असेल आणि दुसरा भारतीय नसेल पण ती व्यक्ती जर घुसखोर असेल इलिगल मायग्रंट असेल तर इल्लीगल मायग्रंट एक पालक असलेल्या कोणत्याही व्यक्तीला भारतीय नागरिकत्व देता येणार नाही देण्यात येणार नाही ही स्पष्ट तरतूद कायद्यामध्ये आहे मी तुम्हाला मग दोन तीन उदाहरणं दिले अदनान सामीचं दिलं दलाई लामांचं दिलं सोनिया गांधींचं दिलं हे उदाहरणं देत असताना सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की अर्ज करून नागरिकत्व मागण्याची पद्धत प्रक्रिया भारतीय संविधानानुसार केलेल्या या कायद्यामध्ये आहेच त्यामुळे वेगळं काहीच करण्याची गरज नाही आपण अत्यंत कडक तरतुदी केलेल्या आहेत म्हणजे अज्ञान सामी तर वेगळ्या कारणांनी भारतात से स्ते, सेटल झाला व्यवसायाच्या दृष्टीने तरी आपण ते मान्य केलं ला। दलाई लामा यांचा छळ होत होता म्हणून त्यांनी नागरिकत्व मागितलं म्हणजे छळ होणाऱ्या व्यक्तींना अर्ज करून नागरिकत्व घेण्याची तरतूद आहे त्यासाठी आपण डिस्क्रिमिनेशन करणारा कायदा करू, करू शकतो का आता मी तुम्हाला आणखी एक सोपा मुद्दा सांगतो भारतीय संविधान कोणासाठी आहे भारतीय संविधान भारतीय नागरिकांसाठी आहे भारतीय नागरिकांच्या दृष्टीने कायदे करून त्यांना पुढे नेण्याची प्रक्रिया करणारे कायदेविषयक बदल करा कायदे तयार करा प्रक्रिया ठरवा ते सगळे अधिकार भारतीय संविधानाने दिलेले आहे भारतीय नागरिकांसाठी कायदे करण्याचे इतर देशातल्या नागरिकांसाठी कायदे करण्याचे अधिकार भारतीय संविधानानुसार वापरायचे आणि त्यांच्याबद्दलचं प्रेम व्यक्त करायचं हे कायद्यात बसते का हा भेदभाव हे सुद्धा आ, ही तपासणी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे त्यामुळे आपण संविधानातील पाच ते अकरा या अनुच्छेदांना आव्हान देणारं ही जी तरतूद केलेली आहे ती आता चर्चेत येणार आहे लक्षात घेतलं पाहिजे आता एन आर सीचा मुद्दा आपण लक्षात घेऊ कारण की क्रोनॉलॉजी आपल्याला लक्षात घेतली पाहिजे असं हुशार असलेल्या अमित शहानी सांगितलं आहे त्यांचा फार अभ्यास आहे त्यांचं वाचन आहे असं समजू आपण मग ती क्रोनॉलॉजी काय आहे एन आर सी ही आधीपासूनची प्रक्रिया आहे नागरिकत्वांची मोजणी नागरिकत्व कोणाला मिळालेलं आहे त्या नागरिकांची मोजणी झालीच पाहिजे पण प्राधान्यक्रम लोकांच्या विकासाचे ठरवताना आतापर्यंत लोकांना उभं करण्याची प्रक्रियाच आपण अजून पूर्ण करू शकलो नाही हे लक्षात आलेलं आहे अनेक वंचित घटक हे माणूस म्हणून उभं होण्यासाठी पात्र करणं ही आपली प्रायोरिटी जर असेल तर आपण नागरिक नंतर मोजू असं कदाचित म्हणून नागरिकत्वाची मोजणी मागे पडली ते चुकीचंच आहे शास सरकारला एकाच वेळेस अनेक कामं करता आले पाहिजे मग आता एन आर सीमध्ये काही विशिष्ट कागदपत्र मागितले जाणार असं कळलं आहे की एकवीस ते पंचवीस प्रकारचे कागदपत्रं मागणार आणि त्या कागदपत्रांच्या आधारे सिद्ध करणार मग आता एक इंटरव्ह्यू चॅनलवर झाला एका हिंदी चॅनलवर जे ठेवणीतले चॅनल्स आहेत न मोदी आणि शहानचे की त्यांनी प्रश्न उत्तरं ठरवलेले असतात त्याच्यामध्ये त्यांना प्रश्न विचारला तर ते त्यांनी सांगितलं की आधार कार्ड चालणार नाही हे चालणार नाही ते असं त्यांनी सांगितलं आपल्या त्यांच्या त्या सगळ्या पद्धतीनुसार मग काय चालणार आणि कोण ते आणणार हा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा आपल्याला आसाममध्ये झालेल्या एन आर सीची प्रक्रिया लक्षात घेतली पाहिजे जिथे एकोणीस लाख लोक हे संशयास्पद सापडले ज्यांना नागरिक म्हणून आपण कदाचित मान्यता देणार नाही असे संशयास्पद लोक सापडले आणि मग अत्यानंदाच्या उकळ्या विशिष्ट पुटायला लागल्या पण मग लगेच पुन्हा वास्तव समोर आलं की त्याच्यामधले केवळ सात लाख लोकच हे मुस्लिम आहेत बाकीचे वेगवेगळ्या जातीधर्मातले म्हणजे हिंदू आपल्या सगळ्या कॅटेगरीमधले आहेत ख्रिश्चन पण आहेत मग आता तिथे पुन्हा प्रश्न येतो तो या कायद्यामध्ये बदल करत असताना जी तारीख घातली आहे त्याचा आणि ती तारीख आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा त्यांनी म्हटलं एकतीस डिसेंबर दोन हजार चौदापूर्वी जे भारतामध्ये आले असतील आणि त्यांनी छळ होतो असं म्हटलं असेल म्हणजे हे आता अर्ज करतील म्हणजे या सात लाखांपेक्षा जास्त जे लोक आहेत एकोणीस लाखांपैकी त्यांच्यासाठी एक फास्ट प्रोसिजर तयार करण्यात आलेली आहे म्हणजे त्या कायद्यात असं म्हटलेलं आहे की फास्ट प्रोसिजर आम्ही करू त्यांना कदाचित डॉक्युमेंट्स नसले तरी चालतील त्यांचा छळ होतो हे सफिशियंट मानलं जाईल आणि मग त्यांना दोन हजार चौदा म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार चौदापूर्वी आम्ही आलेलो आहे आणि आमच्याजवळ कागदपत्र नाही आम्हाला नागरिकत्व द्या असा अर्ज ते करतील आणि मग मुस्लिम धर्म याच्यात लिहिलेला नाही बाकीच्या धर्माचे लोकं लिहिलेले आहेत त्यामुळे त्या धर्माचे प्रतिनिधी असलेल्या लोकांना आपोपच नागरिक करून घेतलं जाईल आणि मग जे सात लाख लोक मुस्लिम धर्माचे उरलेले आहेत जे शंकास्पद आहेत तिथे डी लावण्याची पद्धत आहे आसाममध्ये डी म्हणजे डाऊटफुल ज्यांना ज्यांना डाऊटफूट म्हणलं त्यांना ते ते नागरिक झाले दुय्यम स्वरूपाचे म्हणजे एका झटक्यात आपण कोणाचं तरी नागरिकत्व दुय्यम स्वरूपाचं ठरवण्याची जी प्रक्रिया आहे त्यालासुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये चर्चात्मक दृष्टिकोनातून आव्हान आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे मग तिथे त्यांना डिटेन्शन सेंटरमध्ये पाठवायचं आता डिटेन्शन सेंटर नाही असं म्हणतात मला ज्यांना ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी त्यांचे ईमेल आय डी द्या जाताना मी तुम्हाला डिटेन्शन सेंटरचा व्हिडिओ पाठवतो डिटेन्शन सेंटर, हो सेंटर आसाममध्ये काही वर्षांपासून अस्तित्वात आहे फॉरेनर फॉरेनर्स ॲक्ट नुसार फॉरेनर्स ट्रिब्युनल तिथे नेमण्यात आलेला आहे फॉरेनर्स ट्रिब्युनल्सचे माणसं आपल्याच विचारधारेचे असले पाहिजे म्हणजे आपण पाहिलेलं आहे की काही न्यायाधीशांच्या ज्या पद्धतीने भारतामध्ये शंकास्पद नियुक्त्या झालेल्या आहेत आपल्या विचारांचे म्हणून आणि आपले केस चालवणारे वकील म्हणून त्या पार्श्वभूमीवर आपण हे बघू शकतो की तिथे मुद्दाम तसे लोकं नेमलेले आहेत तिथे कोणतीही फेअर ट्रायल चालत नाही फेअर प्रोसिजर चालत नाही आणि कोणत्याही ड्यू प्रोसेस ऑफ लॉ शिवाय लोकांचं गुन्हेगारीकरण सुरू मेले आहे मेलेल्या तिथे आतमध्ये मेलेल्या लोकांचे नातेवाईक काहीजणं बाहेर आहेत ते सांगतात ते दुःखाची कहाणी आपण समजून घेतलं पाहिजे की शेवटी हा मानवी जीवनाचा प्रश्न आहे नुसतं आपल्याला बोलून चालणार नाही रक्त लालच असते वगैरे आपल्या देशामध्ये अनेक वर्ष राहत असलेल्या काही लोकांना शंकास्पद पद्धतीने पाहायचं आणि मग मला लोकं म्हणतात वाशीला तो ते म्हणतो त्या दिवशी की असं काही भेदभाव वगैरे होत नाही मी मुसलमान नाही माझं नाव मुसलमानसारखं आहे ते संस्कृतमधलं आहे ते पर्शियन भाषेतसुद्धा आहे पण तरीही मला माझ्या नावामुळे महाराष्ट्रात भेदभाव सहन करावा लागतो मला फेसबुकवर शिव्या खाव्या लागतात की तुम्हाे बेगम के साथ ऐसा केव तो चलेगा की असं म्हटलं जाते केवळ माझं नाव आहे म्हणून इतके वर्ष मी जो भेदभाव सहन करतो आहे मुसलमान असल्याचा तुम्हाला वाटत असल्यामुळे अनेक लोकांना तर जे माणसं इथे मुस्लिम म्हणून जन्म घेत असतील त्यांची काय दुरावस्था होत असेल जरा विचार करा करता आला पाहिजे विचार जर भारतावर प्रेम असेल तर इथल्या सगळ्या माणसांवर प्रेम करता आलं पाहिजे नाहीतर तुम्ही या देशात राहण्याच्या लायकीचे नाही काही जणांना राग येत असेल तर आला पाहिजे मला मला दिसतात चेहरे राग येणार आहे चांगला आहे आला पाहिजे सुधारण्याची प्रक्रिया राग आल्याशिवाय सुरू होत नाही त्यामुळेच मी आपल्याला सांगितलं की मी काही मिळमिळत बोलण्यासाठी आपल्यासमोर आलो नाही आणि म्हणून मला या कायद्याची दृष्टिकोनातून हे सांगत असताना आपल्याला हे सांगितलं पाहिजे की एन आर सी ही साधी प्रक्रिया नाही त्याचा डायरेक्ट कनेक्ट हा या बदलाशी असल्यामुळे आणि त्या बदलामध्ये मुस्लिम धर्म मुद्द्या वगळण्यात आलेल्या असल्यामुळे त्यांच्या गुन्हेगारीकरणाची प्रोसेस त्या एन आर सी आणि याच्या संयुक्त विद्यमाने सुरू होते आणि म्हणून हे ऑब्जेक्शनेबल आहे आणि म्हणून हे असंवैधानिक ठरणार आहे आता हे असंविधानिक कसं ठरणार मी आपल्याला एक कायदेशीर भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो मला जे सर्वात जास्त समजण्याचा प्रयत्न करून समजलेला आहे ते आपल्यासमोर मांडतो आहे परत मला हे आपल्याला सांगायचं एकदा की मी जो अर्थ काढलेला आहे तोच योग्य असेल असं मानण्याची मुळीच गरज नाही परंतु माझा प्रयत्नच राहील की या दारातून बाहेर जात असताना तुम्हाला माझा विचार पटलाच पाहिजे तो कसा हे मी आता आपल्याला सांगतो भीती किंवा दडपशाहीने कोणाला तरी देश सोडावा लागणं हे अत्यंत चुकीचं आहे आता युनायटेड नेशन्सच्या रेफ्युजी कन्व्हेन्शन नाईन्टीन फिफ्टी वनमध्ये झाला आणि संयुक्त राष्ट्रसंघांनी सगळ्या देशांसमोर प्रस्ताव ठेवले की आम्हाला म्हणजे तुम्ही भारत देश म्हणून या कन्व्हेन्शनचा स्वीकार करा रेफ्युजी कन्व्हेन्शनचा स्वीकार करा आपण तो केला नाही संयुक्त राष्ट्रसंघाच्या बाबतीत आपण नेहमीच एक मागचं पाऊल घेत आलेलो आहे की आपल्याला पुरोगामी व्हायचं नाही जास्त त्यांच्या चौकटीत पडायचं नाही कारण की त्यांच्या प्रक्रियामध्ये लागू करतात आणि म्हणून आपण एकोणीसशे एकावन्न साली जे रेफ्युजी कन्व्हेन्शन झालं ते स्वीकारण्यासाठी नकार दिलेला आहे त्यानंतर परत युनायटेड नेशन्सचे लोक आले की प्रोटोकॉल त्यांनी तयार केला रेफ्युजी प्रोटोकॉल ऑफ नाईन्टीन सेवन्टी वन आणि तेव्हा सुद्धा आपण तो प्रोटोकॉल स्वीकारण्यासाठी नकार दिला परंतु आपण एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये युनायटेड नेशन्स हाय कमिशन फॉर रेफ्युजीज यू एन एस आर सी यांना परवानगी दिली की त्यांनी त्यांचं दिल्लीत ऑफिस लावलं तर चालेल आम्हाला तुमचं सगळं कन्व्हेन्शन मान्य नाही पण तुम्ही इथे काम करा आणि दिल्लीमध्ये त्यांचं मोठं ऑफिस आहे त्या रेफ्युजी कमिशनसोबत मी काम केलेलं आहे काही दिवस आणि म्हणून मला तिथलं तिथली पद्धत माहिती आहे जस सोली ही जी संकल्पना आहे ती आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वीकारलेली आहे आणि त्याचा अर्थ आहे की पायाखाली जमीन असली पाहिजे सोप्या भाषेत युनायटेड नेशन्सचा रिफ्युजी कन्व्हेन्शनचा भाग आहे प्रत्येक जिवंत माणसाच्या पायाखाली जमीन असली पाहिजे आणि त्यांची दुसरी संकल्पना आहे रेफ्युजीच्या संदर्भातली देअर शॅल बी नो पर्सन स्टेटलेस राष्ट्रविरहित व्यक्ती ही संकल्पनाच आत्ताच्या प्रगतिशील अशा युगामध्ये चालणार नाही आणि त्यामुळे आपण भारताने या कायद्यामधला धर्माधारित बदल जो आणलेला आहे त्याच्यातून आपण जी राष्ट्रविरहित काही जणांना करण्याची प्रक्रिया तयार केलेली आहे त्याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे मग आपलं बांगलादेशसोबत म्हणजे आता समजा असं समजू आपण की साधारणतः असं म्हणतात की तीन कोटी लोक सापडले जातील जे डाऊटफुल असतील ज्यांची नागरिकत्व संशयास्पद असेल मग या लोकांना आपण कुठे टाकणार पुशअपची एक प्रक्रिया सैनिकांमध्ये असते की ते बॉर्डरवर त्या देशाच्या च बाजूला चे तोंड करून उभं करतात आणि मागून एक लात घालून त्यांना तिकडे ढकलून देतात त्याला ऑफ असं म्हणतात तिकडचे सैनिक तयारच असतात बंदूक ताणून मग इकडे परत आला की इकडचे माणसं मारणार तिकडे जायचा प्रयत्न केला तिकडची माणसं मारणार तो माणूस नो लँड नो मॅन्स लँडमध्ये बरेचदा मरतो एका दोघा माणसांसोबत हे होऊ शकते तीन कोटी लोकांना तुम्ही बांगलादेशच्या बॉर्डरवर उभं करणार का त्यांना सांगणार का तुम्ही की हे तुमच्या देशाचे नागरिक आहे त्यांना परत घ्या मग आंतरराष्ट्रीय करारांची तुम्हाला काहीतरी समज आहे का भारताचा आणि बांगलादेशचा कोणताही प्रत्यार्पणाबद्दलचा करार नाही सतत आजूबाजूच्या देशांबद्दल आपले संबंध खराब करत चाललेले जे दोन नेते आहेत म्हणून मी मगाशी सांगितलं की शिक्षणाचा परिणाम होतो तो अशा ठिकाणी होतो की व्यवस्थित विचार न करता आपण मांडणी करायची कायद्याची आणि कोणीतरी विवेकानंद केंद्र कोणीतरी हे ते संरक्षण मंत्रालय चालवत असतील तर काय होणार आहे देशाचं मी अत्यंत थेट आपल्यासमोर बोलतो आहे आपण लक्षात घ्या की देशावर प्रेम असेल तर आपल्याला या गोष्टींचा आता विचार करावा लागेल आणि त्यामुळे आपण जर त्यांना पाठवणार नसू भारतामध्ये तर संयुक्त राष्ट्रसंघाने सांगितलं की देअर शॅल बी नो पर्सन स्टेटलेस जमीन पायाखाली असलीच पाहिजे जिवंत माणसाच्या तुम्ही त्याचं अनागरीकरण करू शकत नाही आणि त्याच्यामुळे त्यांचं पालनपोषण करण्याची जबाबदारी आपल्यावर येणार हे समजून घेऊन मग डिटेन्शन सेंटरच्या योजना सुरू झालेल्या आहेत कारण की त्यांना जेलमध्ये ठेवता येत नाही ते गुन्हेगार नाही मग त्यांचं नागरिकत्व सिद्ध होईपर्यंत त्यांना डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवावं लागेल एका माणसाचा जेवणा खाण्याचा खर्च बरं आता आपण त्यांना का पाळायचं याच्याबद्दलचा थोडा विचार करू भारतीय नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांना मूलभूत हक्क आहेत समानतेचा हक्क आहे विषमताविरोधित जीवन जगण्याचा हक्क आहे पोलिसांनी अटक केल्यावर त्याचं कारण विचारण्याचा हक्क आहे आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे मानवी प्रतिष्ठेसह जीवन जगण्याचा हक्क आहे सगळेच मूलभूत अधिकार सगळ्या परदेशी नागरिकांना लागू नाही भारतीय नागरिकांना मतदानाचा सुद्धा हक्क आहे तो कायदेशीर का हक्क आहे जेव्हा डिटेन्शन कॅम्पमध्ये डाऊटफुल म्हणून काही माणसं पाठवले जातील तेव्हा ती लोकसंख्या याचा अर्थ भारताची नागरिक नाही ती डाऊटफुल आहे ती डाऊटफुल असल्यामुळे त्यांचा मतदानाचा हक्क काढून घेण्यात येईल परंतु मानवी प्रतिष्ठेसह जीवन जगण्याचा हक्क का त्यांचा काढू शकत नाही कारण की भारतीय संविधानानुसार अनुच्छेद एकवीसमधील जो मानवी प्रतिष्ठेसह जीवन जगण्याचा हक्क आहे तो प्र प्रत्येक विदेशी माणसालासुद्धा आहे आणि त्यामुळे आपल्याला त्यांना जेवण द्यावं लागेल त्यामुळे आपल्याला त्यांना औषधोपचार करावे लागतील त्यामुळे त्यांना झोपायसाठी योग्य जागा द्यावं लागेल त्यांना सकाळी संडास बाथरूमला जाण्याची व्यवस्था करावं लागेल काही बेसिक मूलभूत या गरजा ज्या आहेत मानवी प्रतिष्ठे जगण्या त्या कराव्या लागतील त्याचा प्रचंड खर्च होणार आहे फक्त आपण जेवणाचा खर्च लक्षात घेऊ जर आपण या तीन कोटी लोकांचा जेवणाचा खर्च पन्नास रुपये दर डोई असा धरला तरी दिवसाचे एकशे पन्नास कोटी रुपये होतात तुम्ही लक्षात घ्या आपण कुठे वाटचाल करतो आहे मग आता हे केवळ मुस्लिमांविरुद्ध नाही हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे याच्यानंतर म्हणून एन आर सीचा एन पी एचा आणि याचा सॉरी नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर एन पी आर आणि या कायद्याचा थेट संबंध आहे अनाहूतपणे अमित शहाने हे सांगून टाकलं होतं की आहे संबंध म्हणून पण मग मो मोदींना सांगण्यात आलं त्यांच्या हुशार लोकांतर्फे कारण ते नंतर अभ्यास करतात कायदा करताना आधी अभ्यास करायचा असतो लोकांच्या सहभागातून कायदा करायचा असतो लोकांचे मतं घ्यायचे असतात हे विकसित होण्याचं लक्षण त्यांच्यामध्ये नाही आणि म्हणून मग त्यांनी नंतर जाहीरपणे सांगितलं की मय बोलता हूं आपको, मेरे ऊपर भरोसा रोखू एन आर सीचा आणि या कायद्याचा काही संबंध नाही अविश्वास अविश्वासपात्र झालेले लोकच सतत सतत माझ्यावर विश्वास ठेवा माझ्यावर विश्वास ठेवा असं सांगत असतात आणि म्हणून मग आता आपण हे लक्षात घेऊया की याच्या पुढे कुणावर कुणावर तो ताण येणार आहे तर आपल्या इथे दलित आहेत बहुजन समाजातले लोक आहेत पारधी कोलाम गोंड आपण जे म्हणतो ते आदिवासी लोक आहेत दलित वंचित आहेत इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहेत या अनेकांजवळ त्यांचं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी जे कागदपत्र नसणार हे वास्तव आहे आणि ती लोकसंख्या काढली आपण तर ती साधारणतः भारतामध्ये चाळीस ते पंचेचाळीस टक्के होईल असं म्हणतात आपण कोणत्या प्रकारचं एक चित्र या भारताचं निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे असं मला वाटते